हरिओम, माझं नाव दयागन सिंह प्रभुदेसाई. मी स्टेट बँकेमध्ये नोकरीला होतो AGM म्हणून, आणि 2006 साली रिटायरमेंट घेऊन मी बापूंच्या सेवेमध्ये आहे. सध्या गुरुक्षेत्रामध्ये मी सेवेकरी म्हणून आहे. मला आलेले बापूंकडे आल्यानंतर अनेक अनुभव आले, त्याच्यापैकी एक हा अनुभव तुमच्याशी शेअर करू इच्छितो. मला 2 मुलगे आहेत आणि 1 मुलगा अमेरिकेला असतो आणि 1 इथे असतो. त्या मुलाला, त्याला अमेरिकेत आहे, त्याला 1 मुलगा आहे, म्हणजे माझा नातू आहे. तो 1.5 ते 2 वर्षाचा त्या मनाने होता आणि त्याची मला आठवण यायला लागली. आणि त्याचे तिथे वेबवरून पाहताना त्याच्या बाललीला आम्ही पाहायचो, तर मला वाटलं त्याच्या प्रत्यक्ष जाऊन त्याच्याबरोबर आपण काही काळ रमावा. म्हणून याकरता आम्ही दादांकडे गेलो होतो आणि दादांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. आणि दादांनी त्यावेळी मला अतिशय सुंदर असा थम्सअप करून मला आशीर्वाद दिला आणि त्याच्यानंतर मी अमेरिकेत गेलो. तर यावेळी मी एकटाच गेलो होतो, कारण माझी जी दुसरी सून जी मुंबई तिथे असते ती गरोदर होती, त्यामुळे मिसेस काही आली नव्हती. मी अमेरिकेत गेल्यानंतर पहिला जो काळ व्यतीत झाला, साधारणपणे 1-1.5 महिना, त्याच्यामध्ये कधी काळ गेला समजलंच नाही, कारण तो त्याच्या बाललीला पाहण्यासाठी त्याच्यावर खेळण्यामध्येच खूप रमून गेलो होतो. आणि तदनंतर मला तिथे थंडी पडायला लागली, अमेरिकेची कडक थंडी, आणि त्या कडक थंडीमध्ये मला सर्दीचा प्रथम त्रास झाला. आणि सर्दीचा त्रास झाल्यानंतर मी काही औषधं घेऊन गेलो होतो इथून, जी इथे आपल्याला लागू पडतात ती, पण त्या तिकडच्या हवामानामध्ये ती काही औषधं का लागू पडत नव्हती. आणि रात्री म्हणजे संपूर्ण ती इतकं हे व्हायला लागलं की संपूर्ण नाक चोकोप व्हायचं आणि छाती भरून यायची. आणि काही दिवसां त्याच्यानंतर ब्लड प्रेशर वाढला आणि पायाला पण सूज यायली. आणि तिथे मेडिकल आपण जर ट्रीटमेंट घेतलं तर ती अतिशय महाग असते. मी जाताना माझ्याकडे एक इन्शुरन्स होता, पण तो इन्शुरन्स काही तिथल्या ट्रीटमेंटचा नव्हता, त्यामुळे अजून मला इकडे परतीचं तिकीट यायला जवळजवळ 15 दिवस होते. आणि रात्रीच्या वेळी मला तिकडे तर बिलकुल झोप येत नव्हती आणि प्रचंड घोरण्याचा आवाज यायचा, छातीतून आवाज यायचा, आणि जरासा डोळा लागायचा रात्री, आणि त्यामुळे माझ्याच घोरण्यामुळे मला जाग यायची. त्याच्यानंतर मला इतका त्रास झाल्यानंतर मी बापूंना एकसारखी प्रार्थना करायचा, धावा करायचा, बापू मला काय होत आहे प्लीज मला कृपा करून सांगाल का. असे 2-3 दिवस मी प्रार्थना केल्यानंतर एके दिवशी बापू माझ्या त्या स्वप्नामध्ये आले. थोडा वेळ झोप लागली मला त्यावेळी, आणि बापूंचा जे देह त्यावेळी दिसला मला, जरा स्थूल झालेला देह दिसला, आणि मी घालत असलेला तोच शर्ट बापूंनी घातलेला होता. आणि त्यावेळी मुलाने मला काही तिथले आपल्या हार्ट टॉनिक म्हणून अशी एक गोळी दिलेली होती, आणि त्या फिश ऑइलची, ती मी घ्यायची टॉनिक म्हणून. मग ती गोळी बापूंच्या हातावर दिसली आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं हार्ट असं लिहिलेलं होतं, आणि ती बापू घ्यायला लागली गोळी. तर मी त्यांना म्हटलं, बापू तुम्ही असं म्हटल्यानंतर माझं ते स्वप्न भंगलं आणि पुन्हा मला जाग आली. त्याच्यानंतर सकाळी मी मुलाला ती सांगितलं की असं असं मला स्वप्न पडलेलं आहे, आणि त्यामुळे मला काहीतरी मी मनातून मला वाटलं हे की हे बापूंनी मला इंडिकेट केलेलं आहे की मला काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम आहे. तर तरी कसेबसे 15 दिवस मी काढले आणि घरी इकडे मुंबईला फोन करून ठेवला की असं असं काहीतरी मला वाटतंय बरं नाही, आणि त्यामुळे जरा तुम्ही पुढची म्हणजे मी आल्याबरोबर मला लगेच डॉक्टरकडे जावं लागेल, तर असं इंडिकेशन मी त्यांना दिलेलं होतं. त्याच दरम्यान मी तिकडे व्यायामासाठी पण जायचं की कदाचित वाटलं की त्यावेळी मला हार्टचा प्रॉब्लेम आहे असं काय वाटत नव्हता, पण मी त्या वॉकरवर चालायचं, तिथे जोरदार वॉकरवर चालायचं, इतर थोडेसे व्यायाम करायचे तिथे, आणि त्याने बरं होईल असं वाटलं होतं, पण तसं काहीच झालं नव्हतं.
शेवटी निघण्याचं वेळ आली आणि मी एकटाच हा 15 तासाचा 15-1 तासाचा प्रवास होता तो करायचा होता. परंतु बापूंच्या कृपेने मला कसलाही त्रास झाला नाही आणि सुखरूपरित्या उलट त्या फ्लाईटमध्ये मला त्यावेळी शांतपणे झोप लागली. मी आलो इथे, मुलगा रिसीव करायला आला होता, त्याला सगळं सांगितलं. त्याने लगेच माझा जो पुतण्या प्रल्हाद प्रभुदेसाई जो लीलावती हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो गुरु नानक हॉस्पिटलमध्येसुद्धा अटॅच आहे आणि तो दादांचा चांगल्याच परिचयाचा आहे, पूर्वीपासूनचा परिचयाचा असेल, त्याला सांगितलं आणि तो म्हणाला लगेच आपण त्याच दिवशी मी गुरु नानकमध्ये आपण पहिल्यांदा प्रायमरी चेकअपसाठी जाऊया म्हणून. आणि तसाच मी नंतर मग गुरु नानक हॉस्पिटलमध्ये गेलो आणि गुरु नानक हॉस्पिटलमध्ये त्यांनी सुरुवातीला माझा एक्स रे काढला आणि एक्स रेचा रिझल्ट पाहून तो जरा चिंतित दिसला मला. त्याने मला लगेच तिथे मी उभा होतो तो म्हणाला उभा राहू नको, व्हीलचेअरमध्ये बस म्हणून. आणि त्यांनी व्हीलचेअरमध्ये बसवलं आणि म्हणाले मला आत्ताच्या आता आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊया. त्याच्यानंतर त्याप्रमाणे टॅक्सीत घातलं मला आणि आम्ही लीलावती हॉस्पिटलमध्ये गेलो. आणि लीलावती हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे जवळ 3 ते 4 दिवस होतं, त्यांनी नाना प्रकारच्या टेस्ट केल्या. परंतु त्यानं जे मेन जे काय जो मला जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम काही तिथे सॉल्व झाला नाही. 4 दिवसानंतर जवळजवळ 50-1 हजाराचं बिल मात्र दिलं आणि सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या आणि त्याने सांगितलं, तेव्हा मी त्यांना सांगितलं प्रल्हादला की आता आपण इथून डिस्चार्ज घेऊया आणि दादांकडे जाऊया. आणि त्याप्रमाणे मी डिस्चार्ज घेतला आणि पुन्हा दादांकडे गेलो आणि ती फाईल दाखवली. दादांनी ती फाईल चाळली आणि म्हणाले आपण तू असं कर, प्रल्हाद सांगेल त्याप्रमाणे आपण करूया. मग मी पुन्हा त्याच दिवशी प्रल्हादच्या क्लिनिकवर गेलो आणि त्याने पाहिलं ती पुन्हा फाईल वगैरे पाहिली आणि तो म्हणाला की आपण डॉक्टर विजय सुरासे जे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांचं आपण सेकंड ओपिनियन घेऊया. तर त्याचप्रमाणे मी लगेच वेळ न घालवता लगेच दुसऱ्याच दिवशी मी आणि माझा मुलगा जो श्याम त्याला घेऊन आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये गेलो. ज्युपिटर हॉस्पिटल गेल्यावर डॉक्टर विजय सुरासे अवेलेबलच होते आणि ते माझ्या फारच चांगले परिचयाचे होते, कारण एकदा कोल्हापूर कॅम्पच्या वेळी ते माझ्या बरोबरच होते आणि गुरुक्षेत्रमध्ये ते बऱ्याच वेळा आलेले होते. आणि त्यांनी मला घेऊन प्रत्यक्ष 2D ECO जे ह्यांनी टेस्ट केल्या होत्या इकडे गुरु नानकमध्ये, त्या सगळ्या टेस्ट त्या 2D ECO मशीनजवळ त्याने घेऊन गेले मला आणि तिथे त्यांनी स्वतः 2D ECO बघितले. ते म्हणाले मला ह्या 2D ECO डाऊट येतो आहे, आपण अँजिओग्राफी करून बघूया, कारण का ते केल्याशिवाय आपल्याला करेक्ट काय आहे ते समजणार नाही, आता आपण करूया का? तर मी म्हटलं हो लगेच करूया, आपण काय हरकत नाही म्हणून. त्याप्रमाणे त्यांनी मला त्या मशीनवर नेलं आणि अँजिओग्राफी करायला घेतली. अँजिओग्राफी करता करता ते म्हणाले की काहीतरी सिरियस प्रॉब्लेम आहे, जर 90% ब्लॉकेज आहे तुमच्या हार्टमध्ये एका मेन राईट कॉरोनरी आर्टिररीमध्ये आणि इमिजिएटली आपल्याला ते अँजिओप्लास्टी करायची. बोला आता करायची का? आत्ता केलं तर 15-20 मिनिटात होऊन जाईल, नाहीतर मग पुन्हा सर्व प्रोसिजर करावं लागेल. तर मी म्हटलं आपण ते म्हणाले की पैशाविषयी काय चिंता करू नका. तर मी मुलाला कन्सल्ट करून सांगितलं की दादांच्या कानावर घाला आणि प्रल्हादच्या पण कानावर घाला आणि त्याप्रमाणे त्यांनी ते करायला घेतली आणि 15 ते 20 मिनिटामध्ये माझी जी हे होतं ते अँजिओप्लास्टी केली त्यांनी आणि मला ICU दाखल पण केलं. आणि त्या तदनंतर मग मी जे माझ्या मिसेसला कळवण्यात आलं, कारण का आम्ही फक्त चेकअप करण्यासाठी इथे आलो होतो, त्यामुळे मिसेसला कळवलं. ती धावत पळतच तिकडून गोरेगाववरून ठाण्याला आली आणि 2 ते 3 दिवसांनंतर मी त्या ह्याच्यातून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज पण मिळाला अतिशय. आणि ते सगळं व्यवस्थितपणे सुखरूपपणे पार पडलं. त्या तिथेच ATM होता, ते ATM पैसे पण काढून तिथे बिल सुक्त केलं आणि बापूंच्या कृपेने मला ज्या त्यांचे जे मुलाचं इन्शुरन्स होतं त्याच्यातून बराचसा खर्च त्याच्यातला मेजर खर्च जो होता तो त्याच्यातून निघून गेला. त्याच्यानंतर साधारण 15-20 दिवस झाले
मी एकदम व्यवस्थित हो, पायाची सूज गेली, सर्व अगदी ॲब्सोल्युटली नॉर्मल झालं. आणि मग पुन्हा दादांकडे गेलो मी. आणि दादांना सांगितलं, म्हटलं सांगता सांगता की म्हटलं काळ वाईट आला होता ना. दादा म्हणाले, अरे बापूंनी तुझ्या सगळ्या सोयीप्रमाणे केलेले आहे सगळं. जर अमेरिकेत असताना तिथे काय झालं असतं किंवा प्रवासात काय झालं असतं तर आपल्याला केवढ्याला पडलं असतं. मी त्यांचे खूप मनोमन खूप आभार मानले, बापूंचे, दादांचे. हां, आणि विचार करू लागलो की खरंच आपल्या बापाने केवढं अगदी ह्याने केलं, अगदी किती काळजी घेतली माझी, की त्याचा माझा जो आधार आहे तो स्वतःवर घेतला. जर घेतला तर इंडिकेशन त्यांनी दाखवलं की त्यांनी मी घेत असलेली गोळी त्यांनी स्वतः घेऊन त्यांनी गोळी घेतलेली. आणि त्यांनी दाखवून दिलं जसं साई सच्चरित्रमध्ये साईनी ज्या एका आईचं करुणा भाकली आणि त्या तिच्या मुलाच्या जो प्लेगच्या गाठी होत्या ते स्वतःवर आल्या, या पाय कपनीवर करून दाखवलं. तसंच बापूंनी हा माझा आजार स्वतःवर घेतला. हा बापूराया किती आमच्यासाठी कष्ट करत असतोस, किती रे कष्ट करशील तू, किती आमच्यावर प्रेम करशील. मी तुझा कायमचा ऋणी आहे, सदैव ऋणी आहे. तुझ्या प्रेमाची सदैव आठवण राहावी आणि तुमच्या चरणाशी कायमचा बांधलेला राहावा, हीच तव चरणी प्रार्थना. मी अंबज्ञ आहे. हरिओम.